संपूर्ण राज्यामध्ये आज पोलीस भरतीची लेखी परीक्षा पार पडते आहे. जळगाव जिल्हा पोलीस दलामध्ये हे 137 जागांसाठी पोलीस भरतीची प्रक्रिया पार पडली होती आणि या पोलीस भरती प्रक्रियेसाठी जवळपास शारीरिक तसेच लेख वेगवेगळ्या चाचण्या, ज्या मैदानी चाचणी असेल, शारीरिक चाचणी, अशा वेगवेगळ्या चाचण्या पार पडल्या आणि त्या चाचण्यांमध्ये पात्र ठरलेलं जवळपास 1312 उमेदवार हे लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेले आहेत आणि या सर्व उमेदवारांची आज या ठिकाणी जळगावमध्ये लेखी परीक्षा ही पार पडते आहे. लेखी परीक्षेसाठी आज जवळपास वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून या ठिकाणी जे पात्र ठरलेले उमेदवार ते सकाळी दाखल झालेले आहेत. पावसाळा असल्यामुळे पावसामुळे कुठलाही व्यत्यय या ठिकाणी येऊ नये म्हणून पहिल्यांदाच ही जी परीक्षा आहे, लेखी परीक्षा, ही जळगाव शहरातल्या मुळजी जेठा महाविद्यालयामध्ये घेण्यात येत आहे. या ठिकाणी मुळजी जेठा महाविद्यालयाची एक इमारत जी आहे ती या लेखी परीक्षेसाठी राखीव करून ठेवण्यात आलेली होती आणि या सकाळी 8 वाजेपासून या ठिकाणी उमेदवारांना प्रवेश देण्यात येत आहे. या ठिकाणी उमेदवारांची आपण जर बघितलं तर कसून तपासणी करण्यात येत आहे. उमेदवारांना कुठलीही वस्तू आतमध्ये घेऊन जाण्यास मनाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. बूट असेल, सॉक्स असेल, त्या या ठिकाणीच काढण्यात येत आहेत. तर हातात पेन असेल किंवा दुसरी कुठलीही वस्तू, बॅग असेल, अशी संपूर्ण वस्तू या ठिकाणी ठेवण्यात येत आहेत. फक्त लेखी परीक्षेचं जे प्रवेशपत्र आहे तेच प्रवेशपत्र या ठिकाणी उमेदवारांना देण्यात येत आहे आणि या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये अशी संपूर्ण काळजी या ठिकाणी या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी घेतली जात आहे. अक्षरशः आपण जर बघितलं तर हातामध्ये बॅटरी असेल, बॅटरीच्या सहाय्याने, कानामध्ये ब्लूटूथ किंवा अगर कुठलीही इलेक्ट्रॉनिक वस्तू तर नाही आहे ना, किंवा स्कॅनरच्या माध्यमातून स्कॅनिंग सुद्धा केली जाते आहे. अशी काटेकोर पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण खबरदारी घेऊन या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांना वतीने जी आहे ती उमेदवारांची या ठिकाणी तपासणी केली जाते आहे. 9 ते 10:30 या वेळेमध्ये ही परीक्षा पार पडणार आहे आणि या परीक्षेसाठी पुरुष असतील किंवा महिला असतील असे जवळपास 1312 जे पात्र ठरलेले उमेदवार आहेत ते उमेदवारांची या ठिकाणी परीक्षाही पार पडणार आहे. ही कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, शांततेमध्ये आणि कायदा व सुव्यवस्थेचे सर्व जे निकष आहेत त्या निकषात पात्र ठरून ही पोलीस भरती पार पाडण्याचं या ठिकाणी जिल्हा पोलीस दलासमोर आव्हान असणार आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.